Welcome all of you, all the students of B.Sc first year. For the second semester, one of the most important topic from your syllabus is the chemical kinetics. So today we will see what is the syllabus included in this topic, that is the definition, rate of reaction, order of reaction, molecularity, first order reaction, second order reaction. So totally this is the syllabus of your chemical kinetics, and exam is going to be conducted through objective pattern. So first of all, in introduction we will see what is chemical kinetics. So if you look here, it is the branch of physical chemistry which deals with the study of velocity or rate of chemical reaction. तर केमिकल कायनेटिक्स ही एक अशी ब्रँच आहे फिजिकल केमिस्ट्रीची जी रिएक्शनच्या रेटचा किंवा व्हेलॉसिटीचा अभ्यास करते. तर अशा ब्रँचला आपण केमिकल कायनेटिक्स असं म्हणतो. ड्यू टू कायनेटिक्स वी कॅन अंडरस्टँड द मेकॅनिझम ऑफ रिएक्शन. केमिकल कायनेटिक्स या विषयामुळे किंवा केमिकल कायनेटिक्समुळे आपल्याला एखाद्या रिएक्शनचं मेकॅनिझम समजू शकतं, म्हणजे एखादी रिएक्शन रिएक्टंट पासून प्रोडक्ट मध्ये कशी कन्वर्ट होते याचा अभ्यास आपल्याला कायनेटिक्स थ्रू करता येतो. देन ऑल द केमिकल रिएक्शन टेक्स प्लेस अंडर अ सेट ऑफ कंडिशन एज लाईक फर्स्ट वन टेम्परेचर, देन प्रेशर, देन कॉन्सन्ट्रेशन और कॅटलिस्ट. सो दीज आर द फॅक्टर्स, दीज आर द कंडिशन्स विच शुड बी अप्लाइड फॉर एनी रिएक्शन टू गेट कंप्लीटेड. देन वी विल सी सम फॅक्ट्स about the chemical kinetics. When temperature increases, then rate of reaction increases. तर ज्या वेळेस टेम्परेचर वाढतं किंवा आपण वाढवतो त्यावेळेस रिएक्शनचा जो रेट आहे तो सुद्धा वाढतो. हे होण्यामागचं कारण काय, तर जे काय रिएक्टिंग मॉलिक्युल्स आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी वाढते आणि कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे रिएक्शन फास्टली कम्प्लीट होते. किंवा आपल्याला असं सुद्धा सांगता येईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टिंग मॉलिक्युल इन्क्रीजेस देन रेट ऑफ रिएक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे जर रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आपण वाढवलं तर रिएक्शनचा रेट हा नेहमी वाढत असतो. सो देअर आर मेनी रिएक्शन्स विच ऑकर्स व्हेरी फास्ट ड्यू टू विच वी कॅनॉट मेजर द रेट ऑफ सच रिएक्शन. म्हणजे आपल्या डेली लाईफ मध्ये सुद्धा किंवा आपण लॅबोरेटरी मध्ये सुद्धा बघत असतो असे रिएक्शन्स आहेत ज्या खूप फास्टली कंडक्ट होतात किंवा खूप फास्ट घडून येतात, त्यामुळे आपण त्या रिएक्शनचा रेट मोजू सुद्धा शकत नाही इतक्या फास्टली त्या रिएक्शन घडत असतात. फॉर एक्झाम्पल, सोडियम मेटल इन अ वॉटर. जर तुम्ही पाण्यामध्ये सोडियम मेटलचा तुकडा जर टाकलात तर तुमच्या लक्षात येईल की लगेच त्या ठिकाणी स्फोट झालेला दिसून येतो, म्हणजे सोडियम पाण्यामध्ये जळतो. तर ही एक व्हेरी फास्ट रिएक्शन आहे, तर त्याचा रेट आपण लवकर मोजू शकत नाही. ऑन द अदर हँड देअर आर मेनी रिएक्शन्स विच रिक्वायर व्हेरी लॉंग टाइम. आता जसं इथं आपण बघितलं की ही व्हेरी फास्ट रिएक्शन आहे, तसं आपल्या या जगामध्ये अशा बऱ्याचशा रिएक्शन आहेत की ज्या स्लो सुद्धा आहेत, खूप स्लो आहेत. फॉर एक्झाम्पल, रस्टिंग ऑफ आयर्न, म्हणजे आपण म्हणतो की लोखंड गंजतं किंवा गंजलं, तर हे गंजण्यासाठी त्याला जवळपास 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागत असतो. सो इट रिक्वायर्स व्हेरी लॉंग टाइम, इट रिक्वायर्स 3 इयर्स 4 इयर्स ऑर 5 इयर्स फॉर द कम्प्लिशन. सो रस्टिंग ऑफ आयर्न इज अ व्हेरी स्लो रिएक्शन. नाव आफ्टर दिस इंट्रोडक्शन द फर्स्ट पॉइंट वी विल कवर, दॅट इज द रेट ऑफ रिएक्शन. वी विल सी व्हॉट इज रेट ऑफ रिएक्शन. So the rate of reaction is defined as the rate at which concentration of reacting substance vary with time. म्हणजे जो काही रिएक्टंट आहे त्या रिएक्शन मध्ये कुठलेही तुम्ही रिएक्शन घेऊ शकताय, तर त्याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते कॉन्सन्ट्रेशन वेळेसोबत किंवा टायमासोबत व्हॅरी होत, तर त्याला आपण म्हणतो की रेट ऑफ रिएक्शन. आता तुम्ही डायग्राम मध्ये इथं बघू शकताय, एक चित्र मी या ठिकाणी टाकलेलं आहे, हे तुम्ही बघू शकताय की इथं आपण यग आमलेट म्हणू शकतो आपण याला, आणि इकडं दुसऱ्या बाजूला एक ग्राफ मी दाखवलेला आहे रेट ऑफ रिएक्शनचा. तर हे आमलेटचं चित्र या ठिकाणी दाखवण्यामागचा उद्देश काय आहे, तर जेव्हा आपण आमलेट तयार करत असतो तेव्हा आपण यग घेत असतो, ते फोडत असतो आणि गरम झालेल्या तव्यावरती ते टाकत असतो, ऑइल, तेल, मीठ याचा वापर करून.
तर हे टाकल्यानंतर तुम्ही सुद्धा तुम्ही कधी अनुभव घेतलेला असेल तर हळूहळू हे जे काही यग आहे जे आपल्याला पिवळा बलक जो दिसतो तो हळूहळू कन्वर्ट होत जातो, सॉलिड बनत जातो पांढऱ्या पार्ट मध्ये। तर हे असं कसं होत असेल, जसा जसा वेळ वाढत जाईल तसं तसं याचं कन्वर्जन होत राहत, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टिंग सबस्टन्स व्हेरी विथ टाइम। अगोदर जे काय ह्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल ते त्या पिरियडला, सपोज आपण स्टार्ट केलं 11 वाजता, तर 11 वाजून 5 मिनिटांनी जर तुम्ही चेक केला तर तुम्हाला ते यग ॲज इट इज जसं पूर्वी होतं तसं दिसत नाही, तर त्याच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये बदल झालेला दिसून येतो। तर त्याला म्हणायचं रेट ऑफ रिएक्शन हा वेळेनुसार बदलत चाललेला आहे। सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टिंग सबस्टन्स व्हेरी विथ टाइम, तर त्या रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा बदलतं। तर अशा डेली लाईफ मधले आपल्याला बरेचसे उदाहरणं रेट ऑफ रिएक्शनशी रिलेटेड देता येतात, त्या अनुषंगाने मी फक्त एक एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे। त्यानंतर आता हा ग्राफ तुम्ही जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल वाय ऍक्सिस वरती कॉन्सन्ट्रेशन आहे आणि एक्स ऍक्सिस वरती टाइम आहे। म्हणजे जसा जसा वेळ वाढत जाईल, या ठिकाणी तुम्ही बघू शकताय 5 मिनिट 10 मिनिट किंवा 5 सेकंद 10 सेकंद 15 सेकंद 20 सेकंद, आणि हा वाय ऍक्सिस वरती कोण आहे कॉन्सन्ट्रेशन, तर ते कॉन्सन्ट्रेशन हळूहळू हळू असं कमी झालेलं तुम्हाला दिसून येईल। सो दिस कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस ॲज सून ॲज द टाइम गोज ऑन इन्क्रीजेस, म्हणून इथे लिहिलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर्सेस टाइम। तर हे कॉन्सन्ट्रेशन हळूहळू काय होतं, डिक्रीज होत जातं, कधी जेव्हा टाइम हा हळूहळू वाढत असेल। सो दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ दिस ग्राफ। नाव विल सी द नेक्स्ट पार्ट, दॅट इज द रेट कॉन्स्टंट। आता आपण रेट ऑफ रिएक्शन बघितलं, आता आपल्याला रेट कॉन्स्टंट बघायचं आहे। तर इथं बघू शकता तुम्ही अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टिंग सबस्टन्स, म्हणजे जो कोणी रिएक्टिंग सबस्टन्स असेल त्याच्या कॉन्सन्ट्रेशन सोबत हा रेट ऑफ रिएक्शन जो आहे तो नेहमी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो। फॉर एक्झाम्पल या रिएक्शन मध्ये तुम्ही बघू शकता एक्स अधिक वाय इट गिव्ह प्रोडक्ट, ही एक जनरल रिएक्शन आपण घेतलेली आहे। तर याच्या एक्सचं कॉन्सन्ट्रेशन सी एक्स ने इंडिकेट केलेलं आहे आणि वायचं कॉन्सन्ट्रेशन सी वाय ने इंडिकेट केलेलं आहे ऍट एनी टाइम टी। देन मायनस डी सी बाय डी टी किंवा डी डी टी ऑफ सी, दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज रेट ऑफ रिएक्शन, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ वाय। कारण आपल्या इथं दोन रिएक्टंट आहेत त्यामुळे या दोघांचा प्रोडक्ट सी एक्स इन टू सी वाय, त्यालाच आपल्याला लिहिता येईल मायनस डी सी बाय डी टी इज इक्वल टू के इंटू सी एक्स इंटू सी वाय, वेअर के इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, किंवा त्यालाच आपण रेट कॉन्स्टंट असं सुद्धा म्हणू शकतो, किंवा त्यालाच आपण व्हेलॉसिटी कोएफिशियंट किंवा त्याचं दुसरं पण नाव आहे स्पेसिफिक रिएक्शन रेट। कधी कधी ऑब्जेक्टिव्हला हा प्रश्न सुद्धा विचारला जातो की रेट कॉन्स्टंट इज ऑल्सो नोन ॲज, ऑप्शन दिलेले असतात 4, तर त्यापैकी बरोबर उत्तर काय असतील, व्हेलॉसिटी कोएफिशियंट किंवा स्पेसिफिक रिएक्शन रेट। So in this way you can write the equation for the rate constant. Now in the next slide we will see the definition and unit of rate constant. Now how we can define the rate constant? See here, rate constant is defined as it is the velocity of reaction when concentration of all the reactants are unity. तर एखादी रिएक्शन असेल त्यामध्ये दोन रिएक्टंट असतील, तीन रिएक्टंट असतील किंवा चार रिएक्टंट असतील किंवा सिंगल रिएक्टंट असेल, तर रेट कॉन्स्टंट काय आहे, इट इज द वेलॉसिटी ऑफ रिएक्शन नो डाऊट, बट वेन, ज्या वेळेस सर्व रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन युनिटी असेल किंवा एक असेल तर त्यावेळेसचा रेट ऑफ रिएक्शन म्हणजेच रेट कॉन्स्टंट। इतकी सिंपल आणि सोपी डेफिनेशन त्याची आहे। सो द युनिट ऑफ वेलॉसिटी कॉन्स्टंट डिपेंड अपॉन द ऑर्डर ऑफ रिएक्शन, म्हणजे ऑर्डर 0 ऑर्डर आहे, फर्स्ट ऑर्डर आहे, सेकंड ऑर्डर आहे का थर्ड ऑर्डर आहे, याच्यावरती युनिट डिपेंड आहे कोणाचं, व्हेलॉसिटी कॉन्स्टंटचं, म्हणजे नक्की ऑर्डर ऑफ रिएक्शन किती आहे याच्यावरती आपल्याला त्याचं युनिट कॅल्क्युलेट करता येत। तर इथं या ठिकाणी मी या डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, बघा फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन कसं लिहू शकतो आपण रेट ऑफ रिएक्शनचं इक्वेशन, मायनस डी सी बाय डी टी इज इक्वल टू के इन टू सी, कारण फर्स्ट ऑर्डर आहे तर एकाच रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती रेट ऑफ रिएक्शन डिपेंड असणार, म्हणून आपण इक्वेशन लिहिलं मायनस डी सी बाय डी टी इज इक्वल टू के इन टू सी, ज्याच्यामध्ये के हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असेल। मग के बरोबर काय लिहिता येईल, हा इथं गुणाकारात आहे, के बरोबर
तर ह्याला गुणा करत आहे कॉन्सन्ट्रेशन, तर तो भागा करत जाईल, म्हणून मायनस डी सी बाय डी टी इंटू सी. तर आता मायनस डी सी, सी इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन, त्याचे युनिट मोल पर डीएम क्यूब. पुन्हा एकदा डिनॉमिनेटर मध्ये बघा सी आहे, म्हणून इथं मोल पर डीएम क्यूब आणि डी टी साठी सेकंड. आता हे मोल पर डीएम क्यूब आणि हे मोल पर डीएम क्यूब कॅन्सल होईल, मग काय शिल्लक राहील, वन अपॉन सेकंड, म्हणून वन बाय सेकंड, त्यालाच आपण पर सेकंद असं सुद्धा म्हणू शकतो. सो द युनिट फॉर रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज पर सेकंद. इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट फॉर सेकंड ऑर्डर रिएक्शन ऑल्सो. सो इट इज मायनस डी सी बाय डी टी इज इक्वल टू के इंटू, एकच रिएक्टंट होता फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मध्ये, आता सेकंड ऑर्डर आहे त्यामुळे कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर या ठिकाणी तुम्हाला दिसेल. म्हणून पुन्हा एकदा के बरोबर मायनस डी सी अपॉन डी टी इंटू, हे तो गुणाकार आहे, डाव्या साईडला गेल्यानंतर भागाकारामध्ये जाईल, सी स्क्वेअर झाला. आता कॉन्सन्ट्रेशन साठी पुन्हा एकदा मोल पर डीएम क्यूब, डी टी साठी सेकंद, आता कॉन्सन्ट्रेशनचा वर्ग आहे त्यामुळे मोल पर डीएम क्यूबचा काय करायचं, स्क्वेअर करायचं. मग यातलं इथलं एक मोल पर डीएम क्यूब आणि खाली छेदस्थानामधलं एक मोल पर डीएम क्यूब कॅन्सल होईल, तर या ठिकाणी एकच मोल पर डीएम क्यूब शिल्लक राहील डिनॉमिनेटर मध्ये, आणि डिनॉमिनेटर मध्ये अजून एक पार्ट आहे तो म्हणजे सेकंद. म्हणून त्याला लिहित असताना आपण लिहू शकतो पर सेकंद, मोलचं होईल पर मोल, आणि डीएम रेज टू मायनस थ्रीचं वर गेल्यानंतर सिम्पल डीएम रेज टू प्लस थ्री होईल, म्हणून डीएम क्यूब पर मोल पर सेकंड हे युनिट झालं सेकंड ऑर्डर रिएक्शनच्या रेट कॉन्स्टंट साठी. तर आता हे फर्स्ट ऑर्डर झालं, सेकंड ऑर्डर झालं, तुम्हाला कुठल्याही ऑर्डरचं जर रेट कॉन्स्टंटचं युनिट कॅल्क्युलेट करायचं असेल तर इन जनरल मध्ये आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे, फॉर अ रिएक्शन ऑफ एन्थ ऑर्डर यू मे कन्सिडर झिरो ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर ऑर थर्ड ऑर्डर रिएक्शन, टाइम रेज टू मायनस वन आणि कॉन्सन्ट्रेशन रेज टू वन मायनस एन. तर हे जनरल सूत्र आहे, या सूत्राचा वापर करून आपण कुठल्याही ऑर्डरच्या रिएक्शनचं रेट कॉन्स्टंटचं युनिट कॅल्क्युलेट करू शकतो. पुट कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू मोल पर डीएम क्यूब, या ठिकाणी जे कॉन्सन्ट्रेशन लिहिले तिथं तुम्हाला मोल पर डीएम क्यूब हे सूत्र ठेवायचं आहे, आणि टाइम साठी काय ठेवायचं आहे, सेकंद. तर काय सूत्र तयार होईल बघा, सेकंद रेज टू मायनस वन, कॉन्सन्ट्रेशन साठी लिहिलं मोल पर डीएम क्यूब आणि त्याचा पॉवर वन मायनस एन. आता एन म्हणजे कोण, ज्या कुठल्या ऑर्डर साठी तुम्ही रेट कॉन्स्टंटचं युनिट कॅल्क्युलेट करताय ती ऑर्डर म्हणजे एन. सपोज फर्स्ट ऑर्डर साठी आपण कॅल्क्युलेट करतोय तर त्या इथं एन बरोबर एक ठेवायचं, सेकंड ऑर्डर साठी असेल तर एन बरोबर दोन ठेवा, थर्ड ऑर्डर साठी असेल तर एन बरोबर तीन ठेवा. आता जर फर्स्ट ऑर्डर साठी असेल तर वन ठेवलं, मग वन मायनस वन झिरो, मोल पर डीएम क्यूबच्या कंसाचा पॉवर झिरो म्हणजे टोटली वन, म्हणून युनिट आलं पर सेकंद. तसंच एन बरोबर दोन ठेवलं तर वन मायनस टू मायनस वन, म्हणून मोल पर डीएम क्यूबचा पॉवर मायनस वन, म्हणून मोलचा पॉवर मायनस वन, इथला मायनस थ्री मायनस वन प्लस थ्री म्हणजे डीएम क्यूब. सो इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर एनी ऑर्डर ऑफ रिएक्शन. तर याच्या नंतरचा जो पार्ट आहे तो पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूयात. धन्यवाद, थँक्यू सो मच फॉर युअर कोऑपरेशन. We will meet in the next lecture.